संभाजी भिडे हे संभाजी नाव वापरून बहुजनांची माथी भडकवण्याचं काम करतात असा आरोप छगन भुजबळांनी केलाय। संभाजी भिडेंनी जे वक्तव्य केलंय ते जर दुसरं कोणी केलं असतं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता, त्यामुळे भिडेंवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी भुजबळांनी केली आहे। दरम्यान महात्मा फुलेंनी ब्रिटिश शासनाचा प्रचार केला असं वादग्रस्त वक्तव्य भिडेंनी केलं होतं। आमच्या महाराष्ट्रात सांगितलं नाव तर थक्कवाल, पण ते सत्य आहे। मी पुस्तकं सांगतो ती वाचा। महात्मा ज्योतिबा फुले लोकहितवादी सार्वजनिक काका अशी माणसं, ब्रिटिशांचं राज्य किती चांगलं, त्याला विरोध करणं किती गाढवपणाचं, असा प्रचार करणारी उदंड माणसं उत्पन्न केली। त्या संभाजी भिडे, खरे म्हणजे ते मनोहर भिडे, त्यांना देशद्रोहाच्या आरोपावरून अटक करायला पाहिजे। आता एवढं जर दुसरं कोणी म्हटलं असतं तर आतापर्यंत त्यांना ताबडतोब देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली असते। आणि मनोहर असलेलं नाव काय, संभाजी नाव स्वतःला लावायचं आणि बहुजन समाजाच्या पोरांना फितवायचं काम चाललं आहे।